2019 विधानसभा निवडणुकीनंतर भाजप आणि शिवसेनेत वितुष्ट आलं तेव्हापासून त्या दोन्ही पक्षातले नेते एकमेकांना पाण्यात पाहतात, एकमेकांवर टीका करायची एकही संधी ते सोडत नाहीत. आताही असंच काहीसं घडलं. देशातील वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 2 दिवसांपूर्वी 30 राज्यातल्या मुख्यमंत्र्यांची ऑनलाईन बैठक घेतली. या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थित राहू शकले नाहीत. नेमक्या याच मुद्द्यावरनं भाजप आणि शिवसेनेचे नेते पुन्हा एकदा आमनेसामने आलेत. मुख्यमंत्र्यांच्या तब्येतीचा मुद्दा उपस्थित करून मुख्यमंत्री पदाचा कार्यभार इतर कुणाकडे सोपवण्याची मागणी भाजप नेते करताना दिसत आहेत. दरम्यान मुख्यमंत्र्यांवर होत असलेली टीका पाहून उपमुख्यमंत्री अजित पवार आता पुढे आलेत. त्यांनी टीकाकारांना चोख प्रत्युत्तर दिलंय. उपमुख्यमंत्री अजित पवार आज पुणे दौऱ्यावर आहेत. त्यांच्या उपस्थितीत आज पुण्यातील कोरोना आढावा बैठक संपन्न होतीये. त्यापूर्वी अजित पवारांना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलवलेल्या बैठकीला उद्धव ठाकरे गैरहजर राहिले. याबाबत विचारण्यात आलं तेव्हा अजित पवारांनी प्रत्युत्तर दिलं. पंतप्रधानांनी बैठक जी घेतली त्या बैठकीला मुख्यमंत्री स्वतः प्रत्यक्ष उपस्थित राहू शकले नाही. बरोबर. आणि त्यावरनं मग आता टीका होऊ लागली की मुख्यमंत्री का प्रत्येक वेळेस कधी मीटिंग घेतली म्हणजे प्रत्येकाने उपस्थित राहायला पाहिजे असं नाही. कधी कुणाला अडचण असते, कधी कोण कोरोनाच्यामुळं क्वारंटाईन असतं, कोण आणखीन काही हे असतं, तर त्याबद्दल स्वतः मुख्यमंत्र्यांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि नेहमी मुख्यमंत्र्यांच्या बरोबर उपस्थित असणारे राजेश टोपे आणि संबंधित मुख्यमंत्र्यांचे सल्लागार सीताराम कुंटे असतील, चीफ सेक्रेटरी चक्रवर्ती जे असतील किंवा डॉक्टर व्यास असतील, हे सगळेजण हजर होते. त्यामध्ये कॅबिनेटमध्ये चर्चा झाली की बाबा ह्याच्यात आपल्याला वॅक्सिन कमी पडतं, 15 ते 18 वयोगटातल्या मुलांना मुलींना वॅक्सिन देताना तिथं वॅक्सिन घेणाऱ्यांचं प्रमाण विद्यार्थी विद्यार्थिनींचं मोठ्या प्रमाणावर आहे आणि वॅक्सिन कमी पडत आहे, तर ते वॅक्सिन आपण त्या ठिकाणी मागावं. बूस्टरच्या बद्दल देखील 60 वर्षाच्या वरच्या व्यक्तींना जर त्यांचं डॉक्टरचा सल्ला घेऊन बूस्टर डोस घेण्याची गरज असेल, कारण पहिलं आणि दुसरं वॅक्सिन फार सुरुवातीच्या काळामध्ये घेतलं असेल तर बूस्टर डोस घ्यावा असं साधारण सांगितलं जातं, तर त्याकरता आपल्याला वॅक्सिनची गरज होती, तशा पद्धतीची मागणी करायचं ठरवलं आणि तशा पद्धतीची मागणी झाली. माझं म्हणणं आहे की अशा प्रकारे कुठलं त्याच्यात राजकारण किंवा काही टीकाटिप्पणी करण्याचं कारण नाही. राज्याच्या जनतेचं आरोग्याची काळजी घेण्याचं काम मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली अतिशय व्यवस्थितपणे चालू आहे. आम्ही सगळेजण त्यांच्या टीमचे एक सहकारी या नात्याने काम करतोय, अधिकारी पण काम करतात. टास्क फोर्सच्या करता जे अतिशय विख्यात असे डॉक्टर्स आहेत ते पण त्यांच्या संदर्भामध्ये सतत लक्ष ठेवून आहेत आणि मुख्यमंत्री तर रोज त्याच्याबद्दलचा आढावा घेतात, रोज माहिती घेत आहेत आणि निर्णय घेतात. दरम्यान नरेंद्र मोदींसोबतच्या बैठकीला जरी उद्धव ठाकरे उपस्थित नसले तरी 4 जानेवारीला त्यांनी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीला मुंबईतले 200+ शाखाप्रमुख, नगरसेवक, आमदार उपस्थित होते. याच बैठकीत त्यांनी महापालिका निवडणुकीसाठी कामाला लागण्याचं आवाहन केलं होतं. पण नरेंद्र मोदींसोबतच्या बैठकीला गैरहजर राहिल्यानं ते पुन्हा एकदा भाजप नेत्यांच्या निशाण्यावर आलेत. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मोदींसोबतच्या बैठकीत उपस्थित राहिले नाहीत याबाबत तुमचं काय मत आहे ते आम्हाला कमेंट बॉक्समधून सांगा. अधिक माहितीपर व्हिडिओसाठी आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर आमचं फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.